दुसऱ्या पक्षात होते, आयत्या वेळेला आलेत. कोण कुठच्या पक्षातनं निवडणूक लढवतोय, कोण काय करतोय, म्हणजे मी आता काल त्या सावंतवाडीमध्ये गेलो होतो. कमाल आहे हो, नीतिमत्ता नावाची काय गोष्टच उरलेली नाहीये, काही नाही. म्हणजे एक तिथला भारतीय जनता पक्षाचा उमेदवार त्याचा प्रवास सांगतो फक्त आयुष्यातला, मजा बघा. पहिला जनता दल, मग शिवसेना, मग काँग्रेस राणेंबरोबर गेला, मग आत्ता निवडणुकीच्या तोंडावरती 7 दिवसासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेला. 7 दिवसासाठी हॉटेल आहे का कुठची योजना हॉटेलमधली असेल का? 6 नाईट 7 डेज पॅकेज. तसा राष्ट्रवादीत गेला 7 दिवसासाठी. 7 दिवसानंतर अपक्ष म्हणून फॉर्म भरला. भारतीय जनता पक्षाचा फोन आला आणि भारतीय जनता पक्षाचा फॉर्म भरून आज भारतीय जनता पक्षाचा उमेदवार आहे. कमाल. आज या महाराष्ट्रामध्ये फिरतोय सगळ्या ठिकाणी हे सगळे, सगळ्या राजकीय पक्षांचे सगळे लोक, कोणाचे सगळ्यांचे नातेवाईक उभे, सगळ्यांचे नातेवाईक, कोणाचा मुलगा, कोणाची मुलगी, कोणाची सून, कोणाचा नातू, कोणाचा जावई. आणि दुसरीकडे सगळेजण निवडणुका लढवण्यासाठी म्हणून तडफडतायत, फडफडतायत. निवडणुका लढवली नाही, निवडणूक लढवली नाही, घर कसं चालवायचं, पैसे कुठून आणायचे, याच्यामध्ये, या विवंचनेमध्ये हे सगळेजण, या सगळ्या गोष्टी हे करणार इथे. आणि त्याच्या विरुद्ध आमचा बाळा काय येऊन मला सांगितलं, मला बोललं, साहेब मी यावेळेला नाही निवडणूक लढवत, सगळी प्रचाराचं ओझं तुमच्या अंगावरती, एकट्याच्या अंगावरती पडतं, आपण दुसऱ्याला उभं करू तिकडे, मी तुमच्याबरोबर प्रचाराला महाराष्ट्रभर, एका बाजूने मी जातो, एका बाजूने तुम्ही जा, पण आपण महाराष्ट्रात पक्षाचा प्रचार करू, म्हणून मी निवडणूक लढवत नाही, हे सांगणारा आमचा बाळा कुठे, आणि निवडणुकीसाठी तडफडणारे बाकीचे लोक कुठे.